हॅलो फ्रेंड्स, सुहानीज किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवय्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत 90 वर्ष जुनी आणि पारंपरिक चकली भाजणीची रेसिपी. ही रेसिपी 1970 साली पब्लिश झालेल्या जगप्रसिद्ध रुचिरा या पुस्तकातली आहे. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कमलाबाई ओगले आजींची ही ट्राईड अँड टेस्टेड रेसिपी आहे. चला तर मग जाऊया माझ्या किचन मध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती. इथे मी वाटी आणि वजनी अशी दोन्ही मापं सांगितलेली आहेत. सुरुवातीला आपण वजनी मापं बघूया. हा आहे 1 किलो जाडा तांदूळ. चकलीसाठी नेहमी जुना आणि जाडा तांदूळच घ्यावा. रेशनचा किंवा परिमल तांदूळ असेल तर सगळ्यात बेस्ट. आता या तांदळाचे 3 सारखे भाग करायचे आहेत. माझ्याकडे हा असा डबा आहे. या डब्याने 1 किलो तांदूळ 3 भागात डिवाइड झालेला आहे, म्हणजे 3 डबे तांदूळ बसलेला आहे. आता हा तांदूळ 2 ते 3 वेळा हलक्या हाताने चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि चाळणीवर निथळत ठेवायचा आहे. सेम त्याच डब्याने 1 डबा चणा डाळ घेतलेली आहे. वजनानेही 335 ग्रॅम भरलेली आहे. 1 डबा उडीद डाळ ही सुद्धा 335 ग्रॅम आणि 1 डबा पिवळी मुगाची डाळ ही सुद्धा 335 ग्रॅम भरलेली आहे. 1/2 डबा धणे वजनात 60 ग्रॅम आणि 1/2 डबा जिरे वजनात 30 ग्रॅम भरलेले आहेत. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर घरातल्या कुठल्याही वाटी किंवा पेल्याने 3 वाट्या तांदूळ, त्याला प्रत्येकी 1 वाटी चणा डाळ, मूग डाळ आणि उडदाची डाळ घ्यायची आहे. 1/2 वाटी धणे आणि 1/2 वाटी जिरे घ्यायचे आहेत. इतकं साधं आणि सोपं प्रमाण आहे. आता निथळत ठेवलेले तांदूळ कढईत काढून भाजायला घ्यायचे आहेत. तांदूळ ओलसर आहेत, त्यामुळे सुरुवातीला भाजताना जवळ पडतात. भाजणी भाजताना जाड बुडाची पसरट आणि मोठी कढई घ्यावी. कढई पसरट असेल तर धान्य सगळीकडून एकसारखं भाजलं जातं. सगळं धान्य मंद आचेवर भाजायचं आहे. एकीकडे तांदूळ भाजायला घेतले की दुसरीकडे मुगडाळ स्वच्छ धुवून चाळणीवर निथळत घालायची आहे. अशा पद्धतीने मंद आचेवर ओलसर धान्य सुकेपर्यंत कडकडीत भाजून घेतलं की भाजणी अतिशय खमंग होते आणि या भाजणीच्या चकल्या मस्त काटेरी कुरकुरीत खुसखुशीत होतात आणि कमी तेल पितात. तुम्ही बघू शकता सुरुवातीला ओलसर तांदूळ भाजताना जड पडत होता, पण तो आता जसजसा सुकत जाईल तसतसा हलका होऊन कढईभर फिरतोय. तांदूळ खमंग भाजून झालेला आहे, पण हे पहा त्याच्यावर अजिबात डाग पडलेले नाहीयेत. भाजलेला तांदूळ मोठ्या परातीत काढून घेऊया. हा एवढा तांदूळ भाजायला मला बरोबर 28 मिनिटं लागली. यानंतर निथळलेली मुगडाळ भाजून घेऊया. मुगडाळ 2 मिनिटं परतून घेतल्यानंतर दुसरीकडे मी चणा डाळ स्वच्छ धुवून चाळणीत निथळायला ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने आपली मुगडाळ सुद्धा भाजून झालेली आहे, ती परातीत काढून घेऊया. मुगडाळ भाजायला मला बरोबर 20 मिनिटं लागली. यानंतर चणा डाळ कढईत काढून 2 मिनिटं परतून घ्यायची आहे आणि दुसरीकडे उडीद डाळ धुवून निथळायला ठेवायची आहे. या प्रकारे एक धान्य भाजत असताना दुसरं धुवून निथळायला ठेवायचं ही अनोखी पद्धत आजपर्यंत दुसऱ्या कोणीही सांगितलेली नाही. चणा डाळ भाजून तयार आहे, परातीत काढून घेऊया. ही डाळ भाजायला सुद्धा मला बरोबर 20 मिनिटं लागली. सगळ्यात शेवटी निथळलेली उडदाची डाळ भाजायची आहे. हे सगळं धान्य भाजलं जात असताना त्याचा घरभर खमंग दरवळ पसरतो आणि उडदाच्या डाळीचा सुगंध तर फारच टेम्पटिंग असतो. भाजलेली डाळ परातीत काढून घेऊया आणि ही डाळ सुद्धा 20 मिनिटं भाजलेली आहे. यानंतर धणे आणि जिरे कोरडेच न धुता खमंग सुगंध सुटेपर्यंत वेगवेगळे भाजून घ्यायचे आहेत. धणे जिरे खूप जास्त भाजायचे नाहीत, कारण त्यामुळे चकलीचा रंग असा काळसर दिसतो आणि चवीला चकली करपट लागते. सगळं धान्य पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्स करायचं आहे. थंड झालेली ही चकली भाजणी डब्यात भरूया आणि तुम्ही बघू शकता 1 किलो तांदळापासून आपण 2 किलो चकली भाजणी तयार केलेली आहे. खात्रीशीर चक्कीतून किंवा घरघंटीतून भाजणी दळून आणा. दळलेलं तयार भाजणी पीठ हवाबंद डब्यात भरून ठेवलं तर जवळजवळ वर्षभर उत्तम टिकतं. आता या भाजणीपासून खमंग कुरकुरीत खुसखुशीत आणि कमी तेल पिणाऱ्या चकल्या कशा करायच्या ते बघूया. दळून आणलेल्या पिठातून मी इथं 3 वाट्या पीठ घेणार आहे. वजनाने हे 300 ग्रॅम आहे. मी मुद्दामून इथं थोड्या प्रमाणात चकल्या करून दाखवते, कारण हेच पीठ मी दिवाळीच्या वेळेला सुद्धा वापरणार आहे. मोजून घेतलेलं हे पीठ एका मोठ्या पसरट परातीत काढून घेऊया. आपण 3 वाट्या पीठ घेतलेलं आहे, त्या हिशोबाने 3 टेबलस्पून पांढरे तीळ घालायचे आहेत. 1 टेबलस्पून ओवा हातावर थोडा क्रश करून घालायचा आहे, म्हणजे त्यातले फ्लेवर्स छान रिलीज होतात. 1/2 टीस्पून हिंग घातलेला आहे. 1 वाटीसाठी 1 टीस्पून या हिशोबाने 3 वाट्यांसाठी 3 टीस्पून लाल मिरची पावडर घालायची आहे. तुमच्याकडे मेजरिंग स्पून्स नसतील तर मी इथे घरातले 2 चमचे दाखवते. यातला छोटा चमचा म्हणजे टीस्पून आणि मोठा चमचा म्हणजे टेबल स्पून आहे.
पाव टीस्पून हळद घातलेली आहे. हळद जास्ती झाली तर चकल्या काळपट होतात, त्यामुळे हळद वगळलीत तरी काहीही हरकत नाही. एका वाटीला अर्धा टीस्पून या हिशोबाने तीन वाट्यांना तीन वेळा अर्धा टीस्पून मीठ घेतलेलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. आपल्या घरातली रोजच्या वापरातली वाटी आणि चमचे यांना अनुसरून मी जे प्रमाण सांगितलं आहे तसंच्या तसं तुम्ही मोजून घेतलं तर चकल्या अतिशय उत्तम होतील. आता आपण तेल मोजून घ्यायचं आहे. एका वाटीला दोन टीस्पून या हिशोबाने तीन वाट्यांसाठी सहा टीस्पून तेल मी कढल्यात घेतलेलं आहे. तसंच इथं एका वाटीसाठी तीन टीस्पून या हिशोबाने तीन वाट्यांसाठी नऊ टीस्पून पाणी मी या पातेल्यात घेतलेलं आहे. तेल आणि पाणी दोन्हीही कडकडीत गरम करून पिठात घालायचं आहे. चमच्याने सगळं एकजीव करून घेऊया. आता हे असंच झाकून पाच मिनिटं मुरण्यासाठी ठेवूया. पाच मिनिटं होऊन गेलेली आहेत. आता आपण यात घातलेलं कडकडीत गरम तेल आणि पाणी नॉर्मल झालेलं आहे. तेल पाणी हाताने सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि नंतर यात थोडं थोडं साधं पाणी घालून चकलीसाठी घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना आपण भाकरीसाठी चांगलं जोर देऊन चुरून चुरून पीठ मळतो तसं मळायचं आहे. पिठाचा गोळा घट्टच असायला हवा. पीठ सैल झालं तर चकल्यांना काटे येत नाहीत आणि नंतर चकल्या सुद्धा मऊ पडतात. चकलीचं घट्ट पीठ मळून तयार आहे. आता हे 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. 15 मिनिटं होऊन गेलेली आहेत. आता आपण चकल्या कशा करायच्या ते बघूया. इथं मी स्टार नॉझल लावून चकलीचा सोऱ्या तयार ठेवलेला आहे. चकलीच्या सोऱ्यात मावेल एवढा पिठाचा पेढा काढून सोऱ्या भरून घ्यायचा आहे आणि उरलेलं पीठ झाकून ठेवायचं आहे म्हणजे ते कोरडं पडणार नाही. सोऱ्यात भरण्यापूर्वी चकलीचं पीठ पुन्हा एकदा चांगलं रगडून रगडून मळून घ्यायचं आहे. पण यावेळेस मळताना मात्र याला तेल किंवा पाणी अजिबात लावायचं नाही. अशा पद्धतीने सोऱ्यात भरण्यापूर्वी पीठ मळून घेतलं तर पिठाला छान तार येते. आता एक ताट घेऊन त्यावर आपण चकल्या कशा पाडायच्या ते बघूया. सुरुवातीला थोडंसं पीठ खाली आलं की हाताने असा गोल करायचा आहे आणि मग जवळजवळ चकलीचे वेढे द्यायचे आहेत. पिठाला खूप जास्त लांब लांब खेचायचं नाहीतर काटे डिस्टर्ब होतात. एका वेळी 4 ते 5च चकल्या घालायच्या आहेत. त्यापेक्षा जास्त चकल्या घालू नका, नाहीतर त्या सुकतील आणि तेलात जाऊन मोडतील. एकूण 4 चकल्या घालून झालेल्या आहेत आणि आता आपण त्या तळून घेऊया. तळणीसाठी जाड बुडाच्या खोलगट कढईत मध्यमाचेवर तेल तापवून घेतलेलं आहे. चकलीचा एक लहानसा तुकडा तेलात घातल्यानंतर तो भस्कन वर न येता हळूहळू बुडबुड्यांसह तो वर आला की समजायचं हे तेलाचं परफेक्ट तापमान आहे. आता तेलात अगदी हळुवारपणे चकल्या सोडायच्या आहेत. मी एका वेळी 3 चकल्या घालणार आहे, त्यापेक्षा जास्त चकल्या घालू नका, नाहीतर तेलाचं तापमान एकदम खाली येईल आणि सगळ्या चकल्या तेलात विरघळतील. चकल्या तेलात घातल्यानंतर त्या उलटवायची, लगेच घाई करायची नाही. 1 मिनिट भर त्यांना तसंच तेलात राहू द्यायचं आणि वरून झाऱ्याने तेल शिंपायचं. 1 मिनिटानंतर झाऱ्याला चकलीची खालची बाजू थोडीशी कडक लागली की मग या चकल्या उलटायच्या. चकलीतला पाण्याचा अंश जसजसा कमी होत जातो तसतसे त्यावरचे तेलाचे बुडबुडे सुद्धा कमी होत जातात आणि चकल्या हळूहळू खाली बसू लागतात. वरच्या कोपऱ्यातला व्हिडिओ पहा. आपण चकली तेलात सोडल्यानंतर चकलीवर तेलाचे प्रचंड बुडबुडे होते आणि अशा पद्धतीने आपली चकल्यांची पहिली बॅच तळून झालेली आहे. मध्यमाचेवर या चकल्या तळायला मला बरोबर 3 मिनिटांचा कालावधी लागला. तयार चकल्या एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने उरलेल्या सगळ्या चकल्या करून घेऊया. दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये जोरात प्रेस केल्यानंतरही हाताला फारसं तेल लागलेलं नाहीये. कडकन मोडलेल्या चकलीचा आवाज ऐकलात ना, आणि आतून सुद्धा बघा नळीसारखी छान पोकळ झालेली आहे. दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात 3 ते 4 वेढ्यांच्या एकूण 32 ते 35 चकल्या होतील. उत्तम चकल्या करण्यासाठी मला माहिती असलेल्या सगळ्या टिप्स मी इथे तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तेव्हा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया एका नवीन रेसिपीसह पुढच्या एपिसोडमध्ये. पण तोपर्यंत बाय बाय.